नमस्कार, आज आपण बघणार आहोत ओल्या नारळाची वडी कशी बनवायची ते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य मी कृतीबरोबरच सांगेन। गॅस चालू करायचा, त्यावर एक कढई ठेवायची आणि थोडंसं तूप टाकायचं अर्धा चमचा, आणि एक वाटी एवढं किसलेलं खोबरं घ्यायचं। किसलेलं खोबरं तुपात थोडंसं भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही खोबरं घेतले त्याच्या अर्ध्या प्रमाणात साखर घ्यायची। साखर छान अशी विरघळू द्यायची, हलवत राहायचं हे मिश्रण सतत, कारण खाली चिटकतं ते, कारण हे आता पाणी वगैरे आपण काहीच वापरत नसल्यामुळं खाली चिटकण्याची शक्यता जास्त। सणासुदीचे दिवस चालू झालेत, त्यामुळं मग गोडधोड घरी बनवलंच जातं। नारळाची वडी त्यापैकीच एक सगळ्यात सोपी, बनवायला जास्त काही साहित्यही लागत नाही आणि झटपट बनवलीही जाते। तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपण एका ताटाला तूप लावून घेऊ, म्हणजे आपल्याला वडी थापायला सोपं होईल। एक ताट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढं तूप घ्यायचं आणि ते सगळीकडे असं पसरून घ्यायचं। ह्या वडीमध्ये मी काजू बदाम याचा वापर करत नाही, कारण ओल्या नारळाचा फ्लेवर छान लागतो। तुम्ही हे मिश्रण बघू शकता असं घट्ट व्हायला सुरुवात झाले, असं छान घट्ट होईपर्यंत ते सतत हलवत राहायचं, म्हणजे खाली चिटकणार नाही, करपलेला वास लागणार नाही त्याला। ह्या सगळ्या प्रक्रियेत गॅसची फ्लेम लो ठेवायची। तुम्ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा। हे मिश्रण जसजसं घट्ट होत जातं तसं आपल्याला जास्त हलवायला लागतं आणि तुम्ही बघू शकता हे किती असं जास्त घट्ट झालं आहे। आणि आता हे ताटामध्ये काढून घ्यायचं। ताटामध्ये काढून घेतलं की उलटण्यानेच अगोदर थोडंसं असं पसरून घ्यायचं आणि नंतर मग एका वाटीला खालच्या बाजूला तूप लावून तुम्ही असं पसरवू शकता। हे मिश्रण लगेच घट्ट होत नसल्यामुळं काही घाई करायची नाही, सावकाश करायचं। वाटीने तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थापून घ्यायचं। जर तुम्हाला वाटीने जमत नसेल तर तुम्ही हातानेही थापू शकता, पण ते जास्त गरम असल्यामुळं हाताला चटके बसण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो तरी वाटीनेच करायचं। गरम आहे तोपर्यंतच थापून छान झालं की त्याच्या लगेच वड्या पाडून घ्यायच्या, म्हणजे नंतर थंड झाल्यानंतर काढायला सोपं जातं आणि तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही वड्या काढू शकता। वड्या पाडून झाल्या की थोडा वेळ थंड होऊ द्यायचं, लगेच असं काढून घ्यायच्या नाहीत, खाली ओलं असल्यामुळं ते खाली चिटकून राहण्याची शक्यता असते। थंड झालं की चाकूने अजून एकदा कट करून घ्या, म्हणजे वडी निघायला सोपी जाते। ही रेसिपी घरी ट्राय करून नक्की बघा, कमेंट करून सांगा कशी वाटली ते, आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही बघू शकता वडी कशी छान निघते। खायला पौष्टिक आणि बनवायलाही सोपी आहे ही रेसिपी आणि तुम्ही बघू शकता वड्या किती छान निघायला लागलेत। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।